नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन विश्वभूषण क्रांतीसूर्य परिवर्तनाचे महामेरू घटनेचे शिल्पकार ज्ञानसूर्य अशा असंख्य उपाधींनी गौरविले गेलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला सासष्ट वर्षे पूर्ण होत आहेत रत्नागिरीतील कापडगाव येथील समता सैनिक दलाचे सदस्य असलेले या गावातील राजाराम माणका कांबळे यांनी आणलेल्या बाबासाहेबांच्या जतन या गावातील जनता भक्तीभावाने राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने मंजूर केलेल्या निधीतून या गावात भव्य बुद्ध विहार आणि बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यात आले आहे त्यात हा चांदीचा अस्थी कलश ठेवण्यात आला आहे बाबासाहेबांनी कामगार मंत्री असताना कामगारांच्या न्यायासाठी सतत लढा दिला यात गिरणी कामगारांच्या चळवळीला व्यापक स्वरूप मिळाल्याने यातून समता सैनिक दलाची निर्मिती झाली यात राजाराम कांबळे यांचाही सहभाग होता मुंबईतील प्रसिद्ध ते होते या लढ्याच्या निमित्ताने बाबासाहेबांना जवळून बघण्याचे भाग्य त्यांना लाभले सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सर्व भागातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी दाखल झाले यात समता सैनिक दलाचे राजाराम कांबळे यांचाही सहभाग होता बाबासाहेबांच्या अंत्यसंस्कारानंतर राजाराम कांबळे यांनी बाबासाहेबांचा आपल्या गावी कापडगाव बौद्धवाडी येथे घेऊन आले त्यानंतर त्यांच्या पुढाकाराने एक जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न साली छोटेसे बुद्ध विहार उभारण्यात आले आणि हा अस्थिकलश या विहारात ठेवण्यात आला कापडगाव वासीय या अस्थिकलशाचे दर्शन दररोज घेत आहेत राजाराम कांबळे यांचे या ठिकाणी भव्य विहार उभारण्याचे स्वप्न होते मात्र काही वर्षांपूर्वी त्यांचेही निधन झाले आहे मात्र वाडीतील साऱ्यांच्या एकोप्यामुळे एक आता त्यांचे हे स्वप्न पूर्णत्वास आले आहे नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन